मासे खवयांसाठी आनंदाची बातमी. कराडच्या एनव्ही फिश कंपनीची शाखा आता फलूस मध्ये. समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध. पापलेट, सुरमई, फ्रॉन्स, बांगडा, रावस, चणक, कटला इत्यादी मासे वाजवी दरात. कर्षक स्पेशल ऑफर. खवयांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एनव्ही फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या. एनव्ही फिश कंपनी हॉटेल RDR समोर कराड तासगाव रोड पलूस. संपर्क राहुल जाधव 99 75 88 36 26 आणि 70 58 58 90 66. कोंडर परिसरात भरली छोट्यार्लीची शाळा. उथळ पाण्यामुळे वाढणार पाहुण्यांचा मुक्काम. सांगली जिल्ह्यातल्या कृष्णाघाटी हिवाळ्याच्या ऋतूमध्ये वेगवेगळे पक्षी दाखल होतात. यंदा हिवाळा संपला तरी नदीची पाणी पातळी खालावल्याने उथळ पाण्यात अनेक पाहुण्या पक्ष्यांनी आपला मुक्काम आढवलेला दिसतो. पलूस तालुक्यातील आमनापूर येथील कृष्णाकाठावरील कोंडर परिसरात सध्या छोटा अर्ली पक्ष्याची शाळा भरली आहे. गतवर्षी चक्रवाक, भुवई बदक, छोटा अर्ली, कर्करा क्रोच हे पाहुणे पक्षी पाहायला मिळाले होते. गेल्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये नदीची पाणी पातळी चांगली राहिली, त्यामुळे उथळ भाग बुडून पक्ष्यांच्या हालचाली कमी दिसल्या. मात्र वर्षाअखेरपासून पाणी पातळी नदीची खालालाचे चित्र आहे, त्यामुळे कृष्णाकाठी उथळ पाण्यावरील पहाटेच्या धुक्याची झालर बाजूला होताच पक्ष्यांचा किलबिलाट काठावरची निरव शांतता भंग करत आहे. दरवर्षी 1-2 संख्येने दिसणारे छोटे अर्ली पक्षी सध्या मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचे दिसत आहेत. नुकतीच या कोंडर परिसरात तब्बल 27 छोटा अर्ली पक्ष्यांची नोंद झाली असल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली आहे. तलाव नदीकाठी आढळणारा करड्या रंगाचा छोटा अर्ली हा पक्षी प्रॅटिकोल वर्गातील ग्लेरिओलिडे कुळातील पक्षी आहे. त्यांचा निवास नद्या आणि दलदलीचे प्रदेश या ठिकाणी असतो. तो चिमणीवड्या आकाराचा असतो. तो पाकोळीसारखे टोकदार पंख असतो. त्याची बाणाच्या आकाराची शेपटी असते. तो संध्याकाळच्या वेळी आकाशाच्या पार्श्वभूमीवर उडताना लहान वटवागुळासारखा दिसतो. त्याच्या शरीराचा खालील भाग तांबूस छटा असलेला धुरकट तपकिरी असतो. पोटाचा रंग पांढरा असतो. डोळे आणि चोचीला सांधणारी काळी पट्टी असते. वर उडताना खालचा भाग पांढुरका आणि त्यावर काळ्या रेषा दिसतात. आखूड पांढऱ्या शेपटीवर काळा ठिपका असतो. छोटा अर्ली हे समूहाने राहतात. हे पक्षी पश्चिम पाकिस्तान, भारत, नेपाळ, पूर्व पाकिस्तान आणि श्रीलंका या प्रदेशात आढळतात. तर फेब्रुवारी ते एप्रिल दरम्यान भारतात त्यांची वीण होते. छोटा अर्ली पक्ष्याची मादी डिसेंबर ते मार्च या कालावधीत नद्या आणि तलावांजवळील रेती किंवा वाळूच्या काठावर प्रजनन करते. जमिनीवर 2-4 अंडी घालते. प्रजनन क्षेत्रामध्ये उत्तर कर्नाटक, मांडवी जिल्हा, रायचूर आणि हेमावती नदीकाठी आणि कुन्नरजवळील उत्तर केरळमधील लहान क्षेत्रांचा समावेश होतो. छोटा अर्ली वाडर्स वर्गातील आहेत. या वर्गातील पक्ष्यांचे गमपूट घातल्यासारखे आणि उंच पाय असतात. पाय कोरडे राहिल्याने पाण्यात जास्त वेळ उभा राहून शिकार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. असे असूनही छोट्या अर्लीचे एक विलक्षण वैशिष्ट्य म्हणजे ते सामान्यतः आपल्या पंखांच्या सहाय्याने आपली शिकार करताना दिसतात.